राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही. अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला? राम का तुमच्या बापाचं आहे, ते मंदिर का तुमच्या बापाचं आहे? ते त्याचे मालक असते, खरे खरे मालक असते. आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असत. 14 वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या इच्छेखातर भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो, या 3 पक्षात? अरे तुम्ही या 84 वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही, आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं, तुम्ही कसली रामाची पूजा करायला चालले? राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? तुम्ही मनुस्मृतीला मानणारे लोक आहात, तुम्ही सगळ्यांनी जरा एकदा मनुस्मृती वाचून घ्या. माझ्याकडे आहे, महिलांबद्दल काय लिहिलं आहे. आणि जर हेच म्हणत असतील, हीच मनुस्मृती हे आमचं संविधान आहे, तर इथे बसलेल्या तमाम स्त्रियांना सांगतो की तुम्हाला 1% अधिकार समाजात मिळणार नाही. काल भीमा कोरेगावला 60 लाख लोक आली होती. किती? 60 लाख लोक. आपल्याला वैयक्तिक भांडण नाही कोणाशी, पण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्यातनं निर्माण झालेली पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा ही टिकवायची. ट्रक चालकांनी आम्ही भारत बंद करू शकतो ते 2 तासात दाखवलं. अख्खा भारत घाबरला, सरकार घाबरलं, कायदा मागे घेतला की नाही. पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती. मी साहेबांना एवढीच म्हणते, तुमचा परत वाटा बंद करा, यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका. जोपर्यंत ते पक्षात होतं तेव्हापर्यंत आम्ही दादागिरी सहन केली, ती तुमच्यासाठी, की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको. पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी? कॉन्स्टिट्यूशनली इट इज इम्पॉसिबल टू गिव्ह रिझर्वेशन टू मराठा. आणि दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण कापण्याचा प्रश्न येतच नाही, ते कापूच शकत नाही, कारण का ते कॉन्स्टिट्यूशनली मंजूर आरक्षण आहे. मग भुजबळांना एवढं बोलायला कुणी लावलं? भुजबळ साहेब, आम्ही तुम्हाला ओबीसीचे नेते मानतो, मानत होतो नाही, मानतो. तुम्ही ह्या त्रिकूट सरकारच्या राजकारणाची बळी ठरले आहात असं आज अख्खा ओबीसी बोलतो. ओबीसीला महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याचं आंबेडकरांनंतर काम कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं. आज नथुरामाच्या यात्रा निघतायत, जागतिक स्तरावरती आपली किती बेइज्जती होत असेल आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. माझ्या शहरामध्ये मी एकदाही नथुरामाचं नाटक होऊ दिलं नव्हतं. विशंभर चौधरींनी जे वल्लभभाई पटेल आणि नेहरू आणि या संबंधात जे भाष्य केले, त्या भाष्यामध्ये मी एक अधिकचं सांगू इच्छितो. तो म्हणजे त्यांचा आणि गोळवळकरांचा झालेला पत्रव्यवहार. गांधीजींची हत्या झाल्यानंतर आरएसएसवर बंदी घालण्यात आली आणि त्या बंदीच्या विरोधात गोळवळकरांनी पत्र लिहिलं की आमचा काय संबंध. त्याला जे वल्लभभाई पटेलांनी उत्तर दिलंय ते उत्तर इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, आपला भविष्यात तो वाचला जाईल. त्यांनी शब्दात लिहिलंय की तुम्ही गांधीजींचा खून केला नाही हे मला मान्य आहे, पण गेले स्थापनेपासनं तुम्ही भारतामध्ये जे वातावरण तयार केलं त्याच्यातनंच अखेरीस गांधीजींची हत्या झाली, त्यामुळे त्यांच्या एवढेच तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणूनच तुमच्यावर बंदी घालण्यात आली. हे वल्लभभाई पटेलांचं वाक्य होतं. त्यामुळे वल्लभभाई पटेल हे आरएसएसचे होते का, त्याचे होते का, ह्याचे होते का? पत्रव्यवहार तेव्हाचे स्पष्ट आहेत की गांधीजींचे, वल्लभभाई पटेलांचे आणि नेहरूंचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते, त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते. आणि जेव्हा मतभेद जनतेत चर्चेत यायला लागले तेव्हा याच वल्लभभाई पटेलांनी नेहरूंना पत्र लिहिलं की जवाहर तुम्हें और हमें दोनों को साथ निकलना होगा, इस देश को बताना होगा कि जवाहर और वल्लभ में कोई अंतर नहीं है. इतके महान नेते होते हो. आता जो वक्ता बोलून गेला की ते इस्रायलच्या बाबतीत काय झालं, मला एक भाषण आठवतं अटल बिहारी वाजपेयींचं. अटल बिहारी वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले होते की मध्य पूर्व एशिया में जब तक इज़राइल ने जो जमीन पे कब्जा किया है वो जब तक दी नहीं जाती कभी भी शांति नहीं आ सकती. हे कोणाचं भाषण आहे? अटल बिहारी वाजपेयी. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यांना अभ्यास होता त्या प्रत्येकाला मान्य आहे
की इस्रायलनी बळकावलेली जमीन जोपर्यंत ते त्यांना स्वतः ते जे मालक आहेत त्यांना देत नाही तोपर्यंत शांती येऊ शकत नाही. आणि तसंच या देशाचं परराष्ट्र धोरण होतं. पहिल्यांदा नेहरूंनी ते मान्य केलं आणि नंतर सातत्याने आपण ते मान्य करत आलो. हे पहिलेच पंतप्रधान निघाले उतावळ्याहून पहिल्याच दिवशी म्हणाले माझा इस्रायलला पाठिंबा आहे. 3 दिवसानंतर त्यांच्याच परराष्ट्र मंत्रालयाला घोषित करावं लागलं की आम्ही त्यांच्याबरोबर नाही, आम्ही पॅलेस्टीनबरोबर आहे. जिथे अन्याय आहे, जिथे शोषण आहे, जिथे अत्याचार आहे, भारत त्याच्याबरोबर आहे. भारत नेल्सन मंडेला बरोबर होता, कारण का तर तिथे शोषण होतं. भारताची कायमची भूमिका ही गांधींची भूमिका. मला नेहमी आश्चर्य वाटतं की जगातला कुठलाही नेता आला की पहिल्यांदा तो जातो कुठे जातो? राजघाटावर. आज नथुरामाच्या यात्रा निघतायत. जागतिक स्तरावरती आपली किती बेइज्जती होत असेल आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. माझ्या शहरामध्ये मी एकदाही नथुरामाचं नाटक होऊ दिलं नव्हतं. नाट्य आणि पिक्चर ही दोन अशी साधनं आहेत की माणसाला वेडी करू शकतात. मी नथुराम बोलतोय या नाटकामध्ये. एक प्रसंग असा येतो की नथुराम गांधीजींना गोळ्या घालतो आणि तुम्हाला माहीत नसेल की इतके मग्न झालेले असतात प्रेक्षक की उठून टाळ्या वाजवायला लागतात. हे कसं शक्य आहे? आणि म्हणून जगभरामध्ये नथुरामाला मानणारी माणसं नाही आहेत, पण जगभरामध्ये आजही गांधीजींना मानणारी माणसं आहेत. त्यांना शेवटी फिलॉसॉफी टिकते, अविचार टिकत नाहीत, हा जगाचा इतिहास आहे. तर राम मंदिराची चर्चा सुरू होईल. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय, राम त्यांच्या बापाचा नाही. हा राम जेवढा त्यांचा आहे तेवढाच माझा आहे. ते त्याचे मालक नाही. ते त्याचे मालक असते, खरे खरे मालक असते, तर आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असतं. कारण का द्रौपदी मुर्मू ज्या लायनेजमधनं येतात, ज्या व्यवस्थेतनं जन्म घेतला आहे त्यांनी, ते आदिवासी आहेत. आणि रामाचं सर्वात जास्त जवळचं नातं हे शबरीशी होतं. आपल्याला कदाचित रामायणातला हा भाग आठवत नसेल की कदंब ऋषीच्या आश्रमामध्ये कदंब ऋषी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण येतील, त्यांचं तू स्वागत कर, त्यांची सेवा कर. आणि ती आशेने अनेक वर्ष वाट बघत होती. एक दिवशी 2 जण चालत येताना दिसले. ती त्यांना ओळखू शकली नाही आणि अखेरीस लक्ष्मणाने ओळख सांगितली की ये मेरे बडे भैया राम है और मैं लक्ष्मण. तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती ढसाढसा रडू लागली. काही काळ गेल्यानंतर तिथे अशी बोराची वगैरे झाडं होती. ती बोर स्वतः चावायची, गोड आहे की नाही बघायची आणि रामाला खायला द्यायची आणि राम स्वतः ते खायचा. म्हणजे भेदभाव न मानणारा राम होता. आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला त्या द्रौपदी मुर्मूला राजभवनामध्ये लॉक करून ठेवता आणि स्वतः उद्घाटन करायला निघून जाता. तुम्ही पार्लमेंट भवनचं उद्घाटन केलं, साधूंना घेतलं, सगळं ठीक आहे. तुम्ही त्यांना घेतलं ना की तुम्हाला महिलांबद्दल राग आहे, तुम्हाला जात धर्म याच्यात भेदभाव मानायचा आहे, तुम्ही तुमच्या ती काय ती कुठली जात व्यवस्था करणारी कुठलं पुस्तक, मनुस्मृती. तुम्ही मनुस्मृतीला मानणारे लोक आहात. तुम्ही सगळ्यांनी जरा एकदा मनुस्मृती वाचून घ्या. माझ्याकडे आहे महिलांबद्दल काय लिहिलं आहे. आणि जर हेच म्हणत असतील हीच मनुस्मृती हे आमचं संविधान आहे, तर इथल्या बसलेल्या तमाम स्त्रियांना सांगतो की तुम्हाला 1% अधिकार समाजात मिळणार नाही. जी मनुस्मृती हे म्हणू शकते की स्त्रीच्या डोळ्यांमध्ये काय ना कायम वासना असते. माझ्या आईबद्दल मी हे बोलू शकतो, त्या मनूला आई नव्हती. पण हे पुस्तक तुम्ही तुमचा संविधान आहे आमचं असं 1950 साली ऑर्गनायझरमध्ये लिहिलेलं होतं. मी हे काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही. 1950 ऑर्गनायझरमध्ये तुम्ही राष्ट्रध्वज कसा असावा याचं वर्णन करून ठेवलं आहे.
तुम्ही 1950 पुस्तकामध्ये ऑर्गनायझर हे त्यांचं मुखपत्र होतं त्याच्यात लिहिलेलं आहे की मनुस्मृती हेच संविधान असेल, आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मानत नाही. आणि मनुस्मृती ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते जरा महिलांनी कधीतरी वाचून घ्या. आपण सांगत नाही, आपण बोलत नाही, आणि त्यांना त्यामुळे लोकांना कळत नाही. राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही. अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला? राम का तुमच्या बापाचं आहे, ते मंदिर का तुमच्या बापाचं आहे? तुम्हाला आमंत्रण, तुम्हाला जर मंदिर स्थापन करायचं होतं तर रामनवमीच्या दिवशी का नाही केलं? आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो, पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबाने रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं. एकीकडे अल्लाह मालिक आणि एकीकडे राम. रामनवमीचा उत्सव हा शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना. आपण कळत न कळत आलो कारण का आमच्या मनात राम आहे. तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही. आजकाल ही नवीन घोषणा सुरू झाली. मी त्या दिवशी असाच एका ब्राह्मण लोकांच्या सभेत गेलो, कार्यक्रमाला गेलो, मी चालत होतो, चालता चालता बघितलं तर सगळीकडनं राम, जय श्रीराम, जय श्रीराम. मी वरती गेलो आणि म्हटलं शांत रहिये, आणि मीच ओरडलो जय श्रीराम. मला एवढंच सांगायचं, तुमचा बापाचा नाही तो माझा पण. मी म्हटलं राम का इतिहास पता आहे? आणि जे राम दर्शनाला जाणारे ते तिन्ही पक्षातले लोक त्यांनाही सांगू इच्छितो की 14 वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या इच्छेखातर भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो, या तीन पक्षात? अरे तुम्ही या 84 वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही, आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं, तुम्ही कसली रामाची पूजा करायला चालले? अरे रामाकडनं काय शिकणार तुम्ही? तो राम म्हणेल अरे बाबा हे लोक आहे भागोई दर्शे. त्यामुळे राम मंदिर, राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही. ह्याच्या रिॲक्शन्स येत आहेत, लोकांना अस्वस्थ वाटायला लागलंय की ज्या पद्धतीने या सगळं पुढे नेलं जात आहे. काल भीमा कोरेगावला 60 लाख लोक आली होती. किती? 60 लाख लोक. लोकांना कळत नाही या देशात काय, ज्या पद्धतीने लोक वागायला लागली, ज्या पद्धतीचा उन्माद दिसायला लागलाय, ती पद्धत बघितल्यानंतर या देशाची लोकशाही टिकेल की नाही हा प्रश्न निर्माण. आपल्याला वैयक्तिक भांडण नाही कोणाशी, पण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्यातनं निर्माण झालेली पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा ही टिकवायची. एका प्रश्नावरती फक्त प्रश्न विचारायला नाही. लोकसभेमध्ये घुसलेल्या त्या चार, त्यांना मी अतिरेकी म्हणणार नाही, चार जणांविरुद्ध चार जण कशी घुसले हा फक्त प्रश्न लोकसभेचे खासदार विचारत होते. तुम्हाला उत्तर द्यायची नव्हती म्हणून तुम्ही त्यांना लोकसभेतनं बाहेर करून टाकलं, आणि ह्याला तुम्ही संसदीय लोकशाही म्हणता? अगर सड़के चुप हो गई तो संसद बेलगाम हो जाएगी. हा त्याच्यातला अर्थ आहे. तुम्ही शांत बसू नका. मी एक साधा संबंध सांगतो 24 तासातला. तो जो कायदा येत होता ट्रक चालकांचा 10 वर्ष कैद, हा राक्षसी कायदा होता. ट्रक चालकांनी आम्ही भारत बंद करू शकतो हे 2 तासात दाखवलं. अख्खा भारत घाबरला, सरकार घाबरलं, कायदा मागे घेतला की नाही. हा ही आंदोलनाची ताकद असते. आपण तेच विसरलोय. आपण इतके वर्ष सत्तेत राहिलोय की रस्त्यावर उतरतानाच आपल्याला लाज वाटते. मी कसं उतरायचं? शिबिराला जायचं, गाड्यांशिवाय मी कसं जाऊ? अरे पवार साहेब सुद्धा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते 1962 म्हणजे जवळजवळ 68 पर्यंत. ते कार्यकर्त्यांच्या घरी झोपायचे. तुमचे आदर्श आहेत ना पवार साहेब, माझे तर आहेतच. आता आपल्याला रात्री शिर्डीमध्ये सुद्धा जेवण ठेवलंय ते नको असतं, आपल्याला धाब्यावर जावं लागतं. कार्यक्रम असतो ना राष्ट्रीय.
दोन दिवस सुद्धा आपण थांबत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. खरं तर कुठलीही राजकीय व्यवस्था ही आयडियॉलॉजीवर चालते. देशात दोन आयडियॉलॉजी असतात, प्रत्येक देशात आहेत, एक राईटिस्ट, एक लेफ्टिस्ट आणि एक सेंटर ऑफ द लेफ्ट. मला कळत नाही की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हेगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात, आणि परत सांगतात छ छ आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं. अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले? नाही, ते पॉलिसीचा भाग आहे. पॉलिसी मग अजितदादा माझा प्रश्न आहे तुम्हाला की 2019 साली तुम्ही गेले, तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती, आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी होती? मी माफी मागतो साहेबांची, तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची, पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती. कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर. एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं. आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं. अनेक कहाण्या मला माहिती आहेत, त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघेंची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगितली. साहेबांच्यावर मनापासनं प्रेम करणारे कार्यकर्ते होते, मनापासनं साहेबांपासनं काहीच न लपवणारे कार्यकर्ते होते. त्यांना तोडलं कोणी, हे सगळं केलं कोणी, त्याचं एकमेव कारण होतं शरद पवारांच्या नंतर हे सगळं करणारे अजित पवार. मी खुल्ला बोलतो, मी काय मला काय त्यांच्याकडनं कधी काही मिळालेलं नाही, मी त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही, आणि ह्याच्यापुढे तर माझ्या त्यांच्याकडे काही घ्यायचं पण नाही, आपल्याला काय परत जायचंच नाही. पण मी साहेबांना एवढीच विनंती करीन साहेब, परत वाटा बंद करा, ह्यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका. काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे. जोपर्यंत ते पक्षात होत तेव्हापर्यंत आम्ही दादागिरी सहन केली ती तुमच्यासाठी, की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको. पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी? ते तुमच्यावर बोलतील, एक मिनिटात त्यांना प्रतिउत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयावर बोलतात. दिलीप वळसे पाटील काय ते आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावणार आहेत का? प्लीज घोषणा देऊ नका, भाषणाची लिंक तोडू नका प्लीज. त्यामुळे वयावर बोलणं हे कोणाला शोभत? कोणीतरी बोलतोय दोन खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले. अहो ते कोणामुळे बनले? अहो अख्खं कसलेलं शेत हातात दिलं ना तुमच्या, अख्खं नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला. त्या कर्तृत्ववान माणसाने कायम 60-65 आमदार निवडून आणले. अहो तुम्ही बाजूचे 4 तर निवडून आणून दाखवायला पाहिजे होते. मी याला पाडेन, मी त्याला पाडेन. भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही, त्याच्या हातात ठेवलेला आहे. आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो. हे काय भाषा आहे आणि कोणाविरुद्धची भाषा आहे? ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची. मला आश्चर्य वाटतं तटकऱ्यांचं, आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध. अहो तटकरे साहेब, तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पदं किती होती? ते स्वतः, त्यांची मुलगी, मुलगा, पुतण्या, भाऊ, अजून काय पाहिजे तुम्हाला? अहो मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर. आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र माझ्या तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको. मी पक्ष मिटिंगमध्ये सांगितलेलं की मला रायगड हवंय, मला पालघर नको, कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण दादांनी विरोध केला, दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या, मला रायगड पाहिजे.
कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे जात आहेत. पाळला ना ती शब्द, अदितीला दिला ना ती, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं, काय काय घेतलं. इतका ऐश्वर्य, इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली? या माणसामुळे. प्रफुल्ल पटेल नाव घेऊन बोलतो, कोणी बोलणार नाही मला काय. दोन हजार चार साली साहेबांच्या मागे लागला होता होते की चलो बीजेपी में जाएंगे, चलो बीजेपी में जाएंगे. साहेब कधी बाहेर बोलत नाही, हा त्यांचा चांगुलपणा आहे. पण आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात, त्यांना समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते. 2014 नंतर 2019 पर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत तो प्रत्येक जण सांगायचा सकाळी येऊन, साहेब चला ना बीजेपीत जाऊया, साहेब चला ना बीजेपीत जाऊया. साहेब कधी जरी महिन्यात दोन महिन्यात जर मूडमध्ये असले तर सांगायचे, जितेंद्र ही माणसं तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही कसे रे रडणार तुमच्या या बीजेपीबरोबर. आणि त्याच्यातलं एक सुनील तटकरे होते. तुमच्या मनात हे होतंच, 2019 बंडामध्ये जरी तुम्ही सर्व ओळखला होतात तरी 2019 बंडामध्ये सर्वात मोठा आहात. अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारं जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते सुनील तटकरे आहेत, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे घर फोडलं तुम्ही, घर फोडलं. मला आज महाराष्ट्राला एवढंच सांगायचं आहे, तटकरे साहेब तुम्ही घर फोडलं. आज तुमच्या घराची काय स्थिती आहे? आज तुमच्या भावाभावामध्ये काय होत आहे? सख्या भाई बहीण भावामध्ये काय होत आहे? तुम्ही जे पेराल तेच घरामध्ये उगवेल, एवढं लक्षात ठेवा. नियतीचा खेळ आहे तो, कोणालाही चुकलेला नाही. महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थता. जाऊ द्या, त्याचं नाव घेत नाही मी तोंडात. महाराष्ट्रामध्ये गेले 6 महिने अचानक सामाजिक अस्वस्थता तयार झाली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की एकडे रामनाम सुरू होतं आणि दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता सुरू होते. 2014 निवडणुकीच्या अगोदर साहेबांच्या घरासमोर आंदोलन झालं, धनगर समाजाचं. ते वाजवत भाजपाचे सर्वात मोठे नेतेही वाजवण्यात होते. आणि आठवड्याभरात आरक्षण, ते बिचारे अजूनही धनगर आरक्षण शोधत आहेत. द्यायचं नाही कुणाला, पण इथे गुळ लावून ठेवायचा. गुळ दिसला की माणूस सगळ्या समाजाशी एवढंच करतात. मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही हे त्यांना माहिती होतं, कॉन्स्टिट्यूशनली इम्पॉसिबल. मला डिस्टर्ब करायला येऊ नका प्लीज, आणि भाषण बंद करायचं असेल तर तिथनंच सांगा, इथे येऊ नका सांगायला. मी कशावर बोलत होतो? मराठा आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनली आपण देऊ शकत नव्हतं हे मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं. त्यांचे लीगल ॲडवायझर, आपल्या स्टेटमधला ॲडव्होकेट जनरल हे सगळे सल्ले द्यायला असतात ना मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्र्यांना त्यांनी हा सल्ला दिला नव्हता की कॉन्स्टिट्यूशनली इट इज इम्पॉसिबल टू गिव रिझर्वेशन टू मराठा. आणि दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण कापण्याचा प्रश्न येतच नाही, ते कापूच शकत नाही कारण का ते कॉन्स्टिट्यूशनली मंजूर आरक्षण आहे. मग भुजबळांना एवढं बोलायला कुणी लावलं? पार तुमचे हात कोणी बांधलेत? हात उघडे करा म्हणजे गावं गावं पेटली पाहिजेत अशी इच्छा होती तुमची? एकीकडे गावं आणि गावं एकत्र करण्याचं काम महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवारांनी केलं. ती सामाजिक परिस्थिती उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्हाला करायचं होतं भुजबळ? भुजबळ साहेब आम्ही तुम्हाला ओबीसींचे नेते मानतो, मानत होतो नाही मानतो, पण तुमचा तोल का गेला हे कळलं नाही. तुम्ही ह्या त्रिकूट सरकारच्या राजकारणाचे बळी ठरले आहात असं आज अख्खा ओबीसी बोलतो. ओबीसीच्या मनामध्ये कधीही मराठ्यांविरुद्ध कधीही पाप नव्हतं, ते पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं. ओबीसी अशांत स्वभावाचा, त्याला संख्येची जाणीव आहे. मी वंजारी,
मला माहिती आहे वंजारी कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत, कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत. त्या समस्त मंजाऱ्यांना एकत्र करून कोणाविरुद्ध उभं करायचं, त्या समस्त धनगरांना कोणाविरुद्ध तरी उभं करायचं. अहो 347 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या, त्यांना एकत्र करून तुम्ही काय करू पडत? कुरुक्षेत्र आहे महाराष्ट्राचं, रक्ताचा म्हणजे सडा पाडायचा होता आपल्याला, आणि अचानक यूटर्न का घेतलात तुम्ही? हा तुम्ही काय ते मिनिस्ट्रीमध्ये आहात ना, कॅबिनेटमध्ये आहात ना. आम्ही मी तर 2.5 वर्षच होतो, पण कॅबिनेटची ताकद काय ते आम्हाला माहिती आहे ना. कॅबिनेटमध्ये तुम्ही बोलू नाही शकलात, जे कॅबिनेटमध्ये बोलायचं होतं ते तुम्ही रस्त्यावर येऊन बोलत होते, तलवार काढू, हे काढू, ते काढू. ही भाषा कॅबिनेट मिनिस्टरला शोभत नाही. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालू आहे असा हा कॅबिनेट मिनिस्टर असावा लागतो, कारण का तशी तुम्ही शपथ घेतलेली असते. पण कोणीतरी तुमच्या तोंडावाटे बोलत होतं हे महाराष्ट्राला आता कळतंय, पण भुजबळ तुमच्याकडनंही अपेक्षा नव्हती. का लावायची भांडणं? मुख्यमंत्री महोदयांना माहीत नव्हतं की जानेवारी 24 आपण आरक्षण देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी का दिला शब्द? का गेले पाया पडायला त्या शिवाजी महाराजांच्या? कशाला एवढी नाटकं करायची? स्पष्टता राजकारणात असायलाच पाहिजे. मंडळ आयोगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामकरण आलं, साहेबांकडे अनेक आमदार गेले मराठवाड्यातल्या, सांगितलं साहेब सत्ता जाईल. साहेबांनी सांगितलं सत्ता गेली तरी 72 ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या मी नावाने राजकारण करतो, जेव्हा त्यांच्या सन्मानाची वेळ येईल तेव्हा मी एक पावली मागे जाणार नाही. त्याने दिलं ना नाव ओबीसी, ओबीसी 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 वर तयार आहे. ओबीसीला मान्यता, ओबीसीला राजकीय मान्यता कोणी दिली? एका बंजाराला, एका वंजाराला, एका माळ्याला, एका धनगाराला, एका मीठ विक्रेत्याला, आग्र्याला, कोळ्याला? पंचायत समितीमध्ये सभापती, जिल्हा परिषदेला सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणामुळे बनला? काय नाव आहे त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव आहे शरद पवार. म्हणजे ओबीसीला महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याचं आंबेडकरांनंतर काम कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं. कारण का आंबेडकरांनी संविधानामध्ये 340 कलमान्वय ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे हे लिहून ठेवलंय होत. आणि त्यांचा आग्रह होता की जो सर्वात मागासलेला आहे, की ज्याचा कधी जनसामान्यांच्या प्रभावाशी संबंधच आला नाही तो ओबीसी आहे. म्हणजे तो क्षुद्र आहे. अच्छा, जे आता इथे पण खूप ओबीसी असतील, किती आहेत ओबीसी? हो भरपूर आहेत. हे स्वतःला क्षुद्र मानत नाहीत. आता हे ओबीसी आहेत, ओबीसी ओबीसी म्हणजे क्षुद्र. पण आम्ही क्षुद्र म्हणायला म्हणून घ्यायला आता आम्हाला लाज वाटते. वाटते की नाही ताई आपल्या लोकांना? शूद्र नाही आता, शूद्र कसे आम्ही? आपण क्षुद्र आहोत. म्हणून बाबासाहेबांनी 340 कलमान्वय आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही स्पष्ट भूमिका काँग्रेस सरकारमध्ये घेतली होती. आणि जेव्हा नेहरूंनी ती नाकारली, त्यांनी राजीनाम्यामध्ये लिहून दिलं की तुम्ही माझ्या व्यतिरिक्त माझ्या समाजाला आरक्षण दिलं, पण ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे त्याला न दिल्यामुळे मी हा राजीनामा तुमच्याकडे देतोय. त्याच्यानंतर कालेलकर कमिशन आलं, हे कमिशन आलं, ते कमिशन आलं. आपल्या नशिबाने जनता पार्टीच्या राज्यामध्ये मंडळकर कमिशन आलं. मंडळ कमिशनचा अहवाल नेमका विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा आलं, आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाला मान्यता दिली. आणि त्या मंडळ आयोगाचा अंमल कुठल्या राज्याने पहिल्यांदा केला असेल तर ते राज्य महाराष्ट्र होतं, आणि त्यांचे मुख्यमंत्री पवार साहेब होते. हे तर मला सांगायचंच आहे की भाजप जे ओबीसीची बाजू घेत असते ना, त्या मंडळ विरुद्ध कमंडलची यात्रा कोणी काढली? दिल्लीमध्ये तो कोण परवा गोस्वामी, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, गोस्वामींनी स्वतःला पेटवून घेतलं, तो कोण होता? एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता ज्याच्यात अख्ख्या देशभर दंगली सुरू झाल्या. ओबीसीला आंदोलन ओबीसीला आरक्षण मिळू नये
किंबहुना बीजेपी ही आरक्षणाच्या विरोधातच आहे हे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण का ते जातीयवादाच्या बाजूनी आहेत, ते वर्णव्यवस्थेच्या बाजूनी आहेत, आणि म्हणूनच त्यांना हा मागचा वर्ग पुढे जाईल ही कायम मनात भीती असते. त्याच्यानंतर यात्रा निघाली. एक दिवशी बावनकुळेशी वाद घालत असताना मी त्याला विचारलं, बावनकुळेजी तो जो कमंडलचा रथ निघाला होता त्याच्या कुठल्या चाकावर तुम्ही उभे होता तो? अरे तुम्ही बीजेपीत आहात ना, मग यात्रेत तो तुमचा सहभाग असणारच. म्हणजे ओबीसीला विरोध करणारे बावनकुळे आता आम्हाला ओबीसी समजू नाही, आणि आम्ही सगळं क्षुद्र व्यवस्था भोगलेली माणसं आहोत. हा जाहीररित्या सांगतो, मी चांगल्या सोसायटीत राहायचो ठाण्यामध्ये, एका जातीचं वर्चस्व होतं त्या सोसायटीमध्ये. माझ्या आईला कधीही सत्यनारायणाच्या पूजेला बोलवायचे नाहीत हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तो झालेला वाराची जखम मिटेल कधी? जोपर्यंत इथली व्यवस्था संपत नाही, जोपर्यंत इथला जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू त्या शक्तीविरुद्ध लढत राहू ज्या शक्तीने ह्याला जन्म दिलाय. मी नेहमी लोकांना सांगतो की फक्त आठवा, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक समजणं लांब ठेवण्याचं काम कोणी केलं? फुलेंना मारण्याचा कट कोणी केला? फुले दाम्पत्यावरती शेण गोटे दगड मारण्याचं काम कोणी केलं? शाहू महाराजांची हत्या करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? शाहू महाराजांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला? आंबेडकरांना शाळेतही बसू दिलं नाही कोणी केलं? त्यांच्या जातीच्या लोकांना पाणीही पिऊ देणार नाही हे कोणी केलं? पण या सगळ्यांचा बाप असलेला आंबेडकर यांनी संविधानात ना तुम्हाला मला सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले अब्दुरेक बाप आहे. संविधान हे काही साधी गोष्ट नाही आहे. संविधानाकडे एक पुस्तक म्हणून बघू नका, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार आहे ती गीता आहे, ते बायबल आहे, ती कुराण आहे, ते कुठल्याही धर्मपुस्तकापेक्षा मोठं आहे. आणि ते बदलण्याचं काम हे सरकार करणार आहे, लक्षात घ्या. नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालं, कुठल्याही संविधानाच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा एक पान आहे त्याचं नाव आहे प्रियम्बल, प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तसं हे ना टेस्ट करतात, दगड मारतात पाण्यामध्ये आणि तुषार किती लांब जातात ते बघत असतात. त्यांनी पत्र वाटलं आणि त्या प्रियम्बलमध्ये त्यांनी सेक्युलर हा शब्द काढून टाकला, लोकांच्या लक्षात नाही आलं. आणि नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा बीजेपी सरकारने सांगितलं ही आमची चूक होती, आम्ही ते पत्र मागे घेतो. त्यांना फक्त अजमावायचं होतं की विरोध कधी होतो. विरोध झाला की ते लगेच मागे येतात. काल ट्रकवाल्यांनी आंदोलनात विरोध केला, लगेच मागे आले. आंदोलनाची ताकद ही आपल्या सर्व लोकांनी ओळखली पाहिजे. रस्त्यावर याला का घाबरता? मी कालच्या सभेमध्ये बोललो की कोणी उठ साहेबांविरुद्ध बोलत आजकाल आपल्याला काहीच वाटत नाही. गो का नाही कोल्हापूर म्हणणं, सातारा म्हणणं, सांगली म्हणणं, गडचिरोली म्हणणं, अरे कमीत कमी पुतळे तर जाळा, बोलू नका. जोपर्यंत तुम्ही विरोध करत नाही तोपर्यंत जनताही तुम्हाला ध्यानात घेणार नाही. जनतेच्या मनात जायचं असेल तर मी शरद पवारांबरोबर आहे हे कृतीतनं तुम्हाला दाखवावं लागेल, शब्दातनं तुम्हाला दाखवावं लागेल. मी फक्त शरद पवारांबरोबर आहे, सभेला यायचं, सभेहून घरी जायचं आणि झोपून जायचं. तुम्हाला असा इथे राग येत नाही? तडफड तडफड होत नाही? माझी होते ना, मी बोलतो ना 5व्या मिनिटाला. मी शरद पवारांकडे बघत पण नाही आणि मी पवार साहेबांना विचारायलाही जात नाही. अनेक नेत्यांचं असं असतं, साहेब काय म्हणतील, साहेब काय म्हणतील, अरे साहेब काय म्हणतील, म्हणतील कोरडतील, तू चुकला, हो चुकलो, अरे त्याचीच लेकर आहोत ना आपण, मग ते म्हणाले तू चुकलो आणि ओरडले तर काय झालं? पण करायचंच नसलं की असे 10 प्रश्न समोर येतात. साहेबांच्या वयाबद्दल बोलले, किती रिॲक्शन्स आल्या,
अशा एक दोन हात वरती नकोय मला, सगळ्यांचे हात वरती पाहिजे होते की साहेब आम्ही रिॲक्शन दिल्या. तर तटकरे आज बोललाय की जेवढ्या शिबिरात असतील त्याच्यातले अर्धे आमच्या पक्षात आलेले असतील, त्याचं ते स्वप्न आहे. ज्या दिवशी शरद पवार तुमच्या 52-40 आमदारांच्या मतदारसंघात जायला लागतील, त्या नंतर तुमच्या बरोबर किती आमदार राहतात हे फक्त मोजा, हे फक्त मोजा. लाल म्हणजे मला ते 50 खोक्याचे आमदार परवडतात. 50 खोके घेतलेले ना ते शिंदे बरोबरचे आमदारांनी, असं काय म्हणतात ना 50 खोके घेतले घेतले. अरे ह्यांचा आमदार, ह्यांच्या आमदार तर भांडून 600 कोटी, 400 कोटी, 450 कोटी, म्हणजे एकेकाला निधी किती आणि हा वापरणार कधी आणि पैसा येणार कधी. हा तुमच्या बजेटरी प्रोव्हिजन्स मध्ये दादा आम्ही बोलायचो मंत्रिमंडळात असताना तेव्हा आम्हाला ए घाबरे लगायत काय घेत काय, आता ह्यांना खूप कळत. आम्ही 10 कोटी मागायचो ए घाबरे. साहेबांचा राजीनामा जो जबरदस्तीने घेण्यात आला होता त्याच्यानंतर जेव्हा पब्लिकने विरोध केला तेव्हाची त्यांची भाषा तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल. म्हणजे साहेबांचा राजीनामा पडलाच पाहिजे. मला तर त्यांनी जवळ बोलवून घेऊन सांगितलं ताई माफ करा हे गपना आहे का, ताईंना अध्यक्ष करायचंय म्हणजे पक्ष आपल्या ताब्यात घेऊन बीजेपीच्या ताब्यात देऊन टाकायचा आहे. आणि म्हणूनच आमचा विरोध होता आणि म्हणून आमच्यासारखी लोक जाऊन साहेबांना भेटली आणि साहेबांना प्रश्न विचारला, साहेब तुम्ही राजीनामे देणारे कोण? आम्ही आयुष्याची 35-35 वर्ष तुमच्या बरोबर लावली आहेत, आमच्या आयुष्याचा तुम्ही काहीच विचार केला नाही. या 7-8 जणांच्या नाटकापाई जर तुम्ही हा निर्णय घेणार असाल तर आम्हाला निर्णय नामंजूर आहे, आम्ही त्याला विरोध करणार. आणि आम्ही त्याला विरोध केला. नंतरची पुढची कहाणी सांगत नाही की आतमध्ये मीटिंगमध्ये काय काय झालं काय काय झालं, पण हा राजीनामा रोखण्यात जर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर मी अभिमानाने सांगू शकतो की तो माझा होता. आणि म्हणून त्यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे. मला त्यांचे काही फरकही पडत नाही, कारण त्यांच्याकडनं मी कधी काही घेतलेलं नाही आणि घ्यायचंही नाही. ते 50,000 रुपये देऊन भाषणाला आणलेली माणसं होती जे आमदार झाले ते बोलतील, आपल्याला काय बोलायची गरज नाही. ते चित्र लावलेलं का रे ते बाहेर जाणारे उद्योग? आता फिल्मफेअर अवॉर्ड हे जास्त मागे नको जायला. या देशाची फिल्म इंडस्ट्री कुठे आहे? म्हणजे दादासाहेब फाळकेंनी काढलेला पहिला पिक्चर कोल्हापूरमध्ये जरी असला तरी राज कपूरची खानदान हे पाकिस्तानातनं कुठे आलं? देवानंद पाकिस्तानातनं कुठनं आला? इथे सगळे ज्येष्ठ गीत लेखक साहिर लुधियानवीपासून सगळे कुठनं आले आणि कुठे स्थायिक झाले? मुंबई. मुंबई हा गाभा आहे सिनेसृष्टीचा. तो सिनेसृष्टीचा गाभा उद्ध्वस्त करायचं काम आता परत ह्यांनी हातात घेतलंय आणि मदत या तिघांची. हे जातीलच आपल्या पोराबाळांना घेऊन शो बघायला. अरे मुंबईची शान आहे ना, चित्रपट सृष्टी हॉलिवूड बॉलिवूड हे बी कुठनं आलं? हे बी फॉर बॉम्बे होतं त्याच्यातनं बॉलिवूड आलं, ते अर्थात एम झालं ती गोष्ट वेगळी. पण आपल्या सगळ्याच साधन सामुग्री संपत्ती उद्योग जर आपण गुजरातला देणार असू तर मराठी माणसाच्या वाट्याला तुम्ही ठेवणार काय ते तर सांगा. आमचा सर्वात मोठा हिरे उद्योग म्हणजे जो जगामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबरवर होता तो तुम्ही गुजरातला नेऊन टाकलात. तुम्ही 6 महत्त्वाचे उद्योग तिथे नेऊन टाकलेत. आज बेरोजगारीचा दर देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला किंवा दुसरा आहे. तुम्हाला काय एवढं प्रेम आलंय गुजरातचं? काय एवढे गुजरातला उजरा करतात? राजकारण गेलं खड्ड्यात, पण माझा महाराष्ट्र जगला पाहिजे, माझी माती जगली पाहिजे, माझी माती हिरवीगार राहिली पाहिजे, माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, हे तुम्हाला वाटत नाही? हे भांडण कशासाठी आहे? कोणाविरुद्ध आहे?
माझं वैयक्तिक भांडण नाही कोणाशी, मला काही नको आहे तुमच्याकडनं. मी आज राजकारण सोडायला सांगितलं सांभाळायला, ते इथनं उतरीन आणि घरी निघून जाईन, मला काय फरक पडत नाही. पण हे भांडण विचारांविरुद्ध आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसाठी लढायचं आहे, शिवाजी महाराजांसाठी लढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे हिरवा झेंडा आरएसएसच्या कार्यालयावर कधी लागला माहिती आहे कोणाला? 1993 साली. तोही कोणी लावला माहिती आहे? काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांनी घुसून तो झेंडा लावला. त्यांच्यावर आजही केस नागपूरमध्ये चालू आहे. कसल्या देशप्रेमाच्या गोष्टी आम्हाला शिकवतात? कसल्या देशप्रेमाच्या गोष्टी आम्हाला शिकवणार? 1942 खासदार काढून टाकले. मी सांगितलं तुम्हाला कसं कंपार्टमेंटलाइज्ड करतायत, संविधानाला कसं अडकून ठेवतायत, कारण का त्यांना कायदे मंजूर करून घ्यायला पाहिजे होते. तुम्हाला किती जणांना माहिती आता की मंजूर झालेला CRPC आणि हे सगळे जे कायदे आहेत जे ब्रिटिश काळापासून चालत आलेले होते, ते कायदे माणुसकीच्या दृष्टीने सर्व व्यावहारिक होते. वकील साहेब मी चुकत असेल तर सांगा मला. आपल्याला जामीन कुठलाही गुन्हा केल्यानंतर 14 पेक्षा अधिक दिवस जेलमध्ये ठेवता येत नाही, पोलीस कस्टडीमध्ये. मी सांगतो ते बरोबर आहे. आता माहिती आहे किती दिवस तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवू शकतात? 90 दिवस. म्हणजे विरोधकांना आत ठेवायचं असेल तर बाकी काय करायलाच नको. सध्याची गुलाम झालेली पोलीस यंत्रणा याचा वापर करून कुठल्याही विरोधकाला 3 महिन्यासाठी आत ठेवा अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि म्हणून ह्याचा गवगवा होऊ नये, याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून 142 खासदारांना बाहेर काढलं. त्याच्यावर चर्चा झाली नाही? झाली. कालच्या त्या ट्रकवाल्यांमुळे ही चर्चा झाली हे तुम्ही लक्षात घ्या की हे कायदे जे येत आहेत ते जनसामान्यांविरुद्ध येत आहेत. हे राज्य पोलिसी राज्य करण्याचा प्रयत्न आहे, पोलिसांना वापरून इथली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे, आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या विरोध करायला हवा हे माझं तुम्हाला आव्हान आहे. हे राज्य जगलं पाहिजे, हे राष्ट्र जगलं पाहिजे. हे महामुश्किलीने आणलेलं राज्य आणि राष्ट्र आहे हे आपल्याला असंच कोणी हातात दिलेलं नाही. कोणी कितीही म्हणो कितीही ना करो, हे स्वातंत्र्य आपल्याला गांधी नेहरूंमध्येच मिळालेलं आहे हे कायम लक्षात ठेवा. जो तुमच्याशी वाद घालत असेल त्याचा वाद थांबवा आणि माझ्याशी फोनवर बोला. गांधीजींची हत्या ही 1947 साली नाही झाली. त्यांच्यावर पहिला हल्ला 1935 साली झाला, दुसरा हल्ला 1938 साली झाला, तिसरा हल्ला 1942 साली झाला. हे हल्ले का केले तुम्ही? तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती, तेव्हा तर 55 कोटीचा प्रश्न नव्हता, तेव्हा तर संविधानाचा प्रश्न नव्हता. कारण का यांना गांधीजी नकोच होते. का? तर गांधीजी बनिया होता आणि तो OBC होता. आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा OBC आहे ते त्यांना मान्य नव्हतं. खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं. आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही, आणि राजकारणात पण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमचा, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत, आणि आज आम्ही मटण खातो. रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या. मी छोटा माणूस आहे, साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे. मला मला एकच गोष्ट आठवते की 75 साली इमर्जन्सी लागली. इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते आत घातले गेले आणि 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली. जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती. एकीकडे लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी, अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, एकीकडे कर्पूरी ठाकूर, तर दुसरीकडे परत हीच सेना. ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम. आणि RSS पासून तुम्ही राजीनामा द्या, तुमचं सदस्यत्व सोडा असं
जयप्रकाश नारायण यांनी केलेलं आव्हान आणि त्याच्यातनं झालेलं एकत्रीकरण, त्याच्यातनं निर्मिती झाली ती जनता पार्टीची. ज्याच्या खिशात 10 रुपये नसायचे, 100 रुपये नसायचे, अशा फाटक्या खिशाचा जय नारायण राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा 1,80,000 मतांनी पराभव केला. हे लक्षात घ्या की जेव्हा सत्तेचा गर्व सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात जातो तेव्हा इथलं राजकारण जनता हाती घेतं, हे 77 उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हीही प्रयत्न करा, महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्राचं राजकारण स्वतःच्या हातात घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेला मतं दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष मोडण्यात आला, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्ष मोडण्यात आला, हे महाराष्ट्राच्या माणसाला पटलेलं नाही. मराठी माणूस वाट बघतो इलेक्शन कधी येत आहे. हे राजकारण जसं 77 जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली देशाने हातात घेतलं होतं, संजय गांधींचा आम्ही तिथनं पराभव झाला, चांगल्या चांगल्या मान्यवरांचा पराभव झाला, हिमती नंदन भूगुणा अर्थात इथे होते त्यांनीच पराभव केला. आता मी जे सांगणार आहे ते एवढंच आहे की ती हिना कौसर बोलत होती, हे थोडं आउट ऑफ बॅक बॉक्स जेवण मी बोलतो. हिना कौसरचं कोणीच ऐकायला तयार नव्हतं, का तिला एवढं तळमळीने बोलावं लागलं? ती बोलली त्याच्यातलं एकही असत्य काहीच नव्हतं. आपली जातात का हो पोरं ईदला मुसलमानाच्या घरात? अरे एक काळ असा होता तुमची ईद तर आमची दिवाळी, दोघं एकमेक साजरे करायचे, बरोबर की नाही? पैठणचे आमदार आज जातो का आपण? आपली पोरं जातात? हा दुरावा कशासाठी का? हा मुद्दामून निर्माण केलेला दुरावा आहे आणि ह्या देशाचं हे दुष्टचक्र आहे. हे जर थांबवलं नाही तर या देशाचा घात होईल. आपण धर्म मानतच नव्हतो. आजपर्यंत गणपतीची मिरवणूक शांतपणाने मंदिर मस्जिदीसमोर जाताना कुठलाही उन्माद न दाखवणारे हिंदू होते. आता आधी नाचणार नाहीत, पण मस्जिद आली की असे काय पिसळतात, धड 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 धड, कशासाठी का? आज मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलंय मलंगळावरती, हे भाषण मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. की तुमच्या मनात जे ते हे एकनाथ शिंदे करून दाखवेल, म्हणजे काय? एकनाथ शिंदे नाही आहात आता. आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. आणि ज्या मी त्या माणसाला ओळखतो, त्या माणसाच्या प्रामाणिक तोंडातनं हे बाहेर पडूच शकत नाही. ह्याला कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलेली होती की महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं असेल तर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनीच बोलायला हवं. आणि मुख्यमंत्री बोलून माझं एवढंच सगळ्या हिंदू मुसलमानां भाऊन बंडू भगिनींना आव्हान आहे, शांत बसून बघत राहा, रिॲक्शन्स देऊ नका. रिॲक्शनला ॲक्शन येते आणि सगळं सुरू होतं. काही रिॲक्शन देऊ नका, काही होत नाही. मुख्यमंत्री रात्री जाऊन स्वतः पस्तावत असतील की मी काय बोलून गेलो. पण मुख्यमंत्र्यांनी हे बोलणं हे महाराष्ट्राला शोभा देणारं नव्हतं. आता शेवटच्या ह्याच्याकडे जातोय. आरक्षण, याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. होय, आरक्षण मिळालं पाहिजे, मी आरक्षणाचा विरोधक नाही. पण आरक्षण कुठे देणार हो तुम्ही? किती सरकारी कंपन्या चालू आहेत? मंत्रालयामध्ये नोकर भरती आहे? लाडाचे लाड करता करता प्रायव्हेटायझेशनकडे आपण कधी गेलो हे आपल्याला कळलेलंच नाही. अख्खं मंत्रालय प्रायव्हेटायझेशनवर सुरू आहे. चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी सगळं प्रायव्हेटायझेशनवर सुरू आहे. एअर इंडिया बंद झालेली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बंद पडलेली आहे. सगळ्या सरकारी योजना बंद पडलेल्या आहेत. सरकारी ऑफिसेस बंद पडलेल्या आहेत. आरक्षण मिळणार कुठे? कुठे मिळणार तुम्हाला आरक्षण? कसलं आरक्षण मागताय? आणि त्यातनं ग्रामीण महाराष्ट्र आहे ना आपला, साहेबांसारखे अनेक कर्तृत्ववान मुलं हे जिल्हा परिषदेच्या शाळेतनंच मोठी झाली ना. मंत्रिमंडळातले अनेक मंत्री हे जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकूनच मोठे झाले ना. अगदी यशवंतराव चव्हाण सुद्धा
आता तुम्ही त्याच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून त्याचं प्रायव्हेटायझेशन करायला जातात. त्या प्रायव्हेटायझेशन करत असताना त्याची फी परवडेल का माझ्या गरीब मानान गरीब भागात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला? तुम्ही पाच शाळांचं एकत्रीकरण करणार आहात म्हणजे करणार का? तो जो आधी 10 किलोमीटर चालत यायचा तो 15 किलोमीटर चालत येईल. म्हणजे त्याचं आयुष्य त्यांनी चालण्यातच वाया घालावायचं? म्हणजे गरिबी बद्दल कुठलीही कणाव नसलेले आता बसलेलं मंत्रिमंडळ. शाळा वाढवल्या पाहिजे, चांगल्या शाळा दिल्या पाहिजे, चांगल्या शिक्षक दिला पाहिजे. चांगलं शिक्षण दिलं तर महाराष्ट्र प्रगतिशील महाराष्ट्र होईल हे डोक्यात असलं पाहिजे ना. आपल्या मित्रांना जमिनी द्यायच्या, आपल्या मित्रांना उद्योग द्यायच्या, आपल्या मित्रांना शाळा द्यायच्या, कशाला बर्बादीकडे नेतात महाराष्ट्र? प्रायव्हेटायझेशन ऑफ स्कूल मुळे कोणाचं भलं होणार आहे? शिक्षण हे तुमची सर्वात मोठी ताकद आहे असं आंबेडकर साहेब म्हणायचे. शाळेच्या बाहेर बसवलं गेलं त्यांना, वर्गाच्या बाहेर बसून तो माणूस इतका मोठा झाला की त्याने संविधान दिलं. शिक्षण हे तुम्हाला बदलवणारे साधन असतं. तोच एक क्रांतिकीचे तेच क्रांतिकारी विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतात जेव्हा तुम्ही सुशिक्षित असता. अशिक्षित जनता ठेवणं म्हणजे एखाद्या माणसाच्या मागे मेंढरासारखे चालायला हवं. तेव्हा ह्या सगळ्याला आपल्याला विरोध करायला हवा. एक तर पहिली गोष्ट म्हणजे बोलायला शिका. तुम्हाला आईने बोलायला शिकवलंय, तुम्ही जन्माने मुके नाही. जेव्हा आपल्या आईबापावरती येतं तेव्हा छातीचा कोट करायला शिका, तेव्हाच देव म्हणेल ही खरी माणसं आहे. आपण प्रामाणिक आहोत म्हणून साहेबांबरोबर राहिलो. आपण गद्दार नाही, आपण विश्वासू माणसं आहोत साहेबांची. मला एकच वाक्य आठवतं शिवाच्या सैनिकाचं, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या. हे सगळ्यांना सांगावं लागेल तुम्हाला. जाता जाता तुम्हें हमारी भी सुननी होगी दोस्त, तुम्हें हमारी भी सुननी होगी दोस्त. सिर्फ तुम्हारी नहीं चलेगी, अब हम दुश्मनी भी, हमें दुश्मनी भी मंजूर है लेकिन गद्दारी नहीं चलेगी दोस्त. गद्दारीला प्रतिउत्तर दिला जाईल ते तुमच्याच भाषेत दिला जाईल. आम्ही स्वतःहून कोणाच्याही अंगावर जाणार नाही, पण अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढाच शब्द तुम्हाला साहेबांकडनं हवा आहे, एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.